तालुक्यातील अजंग येथील शेतकरी भटू संतोष माळी यांना मारहाण करून डांबून ठेवत 1.5 लाखांची खंडणी मागणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील खंडणीखोर सोनू छबीलाल झालटे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रदीप संतोष माळी यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मौजे अजंग तालुका धुळे येथील शेतकरी भटू संतोष माळी हे शेतीसह कापूस खरेदीचा पूरक व्यवसाय करतात. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदी करण्यात जात असताना कलमाडी फाट्यावर सोनू झालटे आणि त्याच्या 5 ते 6 सहकाऱ्यांनी गाडी अडवून त्यांना कलमाडी गावात घेऊन एका पत्र्याच्या शेड गोडाऊनमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत डांबून ठेवत मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील व्यवसायाचे 23,000 रुपये बळजबरीने काढून घेतले व गाडीमधून कापूसही उतरवून घेतला. माझ्या भावाच्या मोबाईलवरून फोन करून 1.5 लाख रुपयाची खंडणी मागितली. पैसे आणले नाहीत तर तुझ्या भावाला कापसासह जिवंत जाळून टाकू. भाऊ जिवंत पाहिजे असेल तर 2 वाजेपर्यंत पैसे आणण्यास सांगितले. मी मित्रासह पैसे घेऊन कलमाडी येथे जाऊन भावाची सुटका केली. जमावाच्या भीतीने नरडाणा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील मागे घेतली. त्यामुळे सदर खंडणीखोर सोनू झालटे व त्याच्या सहकाऱ्यांवर अपहरण खंडणीजबर मारहाणीचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन अजंगचे उपसरपंच डॉ दिनेश माळी, राकेश माळी, नागराज पाटील, सचिन माळी आदींनी पोलीस अधीक्षकांना दिले. अजंग येथील व्यापारी असलेला शेतकरी असलेला कापसाचा व्यापार करून उदरनिर्वाह करणाऱ्या भटू संतोष माळी यास अन्याय करून कलमाडी फाट्यावरून कलमाडी येथील सोनू झालटे व त्याच्या साथीदारांनी त्याला बेकायदेशीर उचलून नेले व त्याच्याकडून 23 ते 24 हजार रक्कम त्याच्याकडनं हिसकून नेली व भटूमाडीच्या मोबाईलवरून संपर्क करून त्याच्या भावाला 1.5 लाखाची खंडणी मागितली व त्याच्या भावाने शिंदखेडा रणनाडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेला असता पोलिसांनी कुठली दखल घेतली नसल्याने नाईलाजास्तव त्याला मारहाण होत असल्याने व त्याला मारून टाकण्याची धमकी दिली असल्याने त्याच्या भावाने त्या सोनू झालटे व त्याच्या साथीदारांकडे 1.5 लाख रुपये दिले. त्यांनी तसं आज रोजी जी बातमी दिली त्याच्यात बाईटमध्ये त्यांनी कबूल केले की आम्ही 1.5 लाख रुपये घेतले आणि शेतकऱ्यांना वाटून दिले अशी जी बतावणी करतायत. शेतकरी गरीब शेतकऱ्यांचा कुठलाही संबंध नसून एक खंडीवादरांनी त्यांच्याकडनं पैसे उकडलेले व त्याला 7 ते 8 तास डांबून ठेवलं. पोलिसांकडे विनवणी त्याच्या लहान भावाने पोलिसांकडे विनवणी केली तरी देखील नरडाणा पोलिसांनी कुठली दखल घेतली नाही व ज्यावेळेस संध्याकाळी 7 वाजता त्याचा लहान भाऊ नरडाणा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेला असता कंप्लेंट लिहित असताना PI समोर सोनू झालटे व 40-50 लोकांचा मॉब घेऊन त्याने त्या ठिकाणी दमदाटी केली. तुझ्या भावाला सोडून दिले, तुला जिवंत सोडणार नाही, तुला या पोलीस स्टेशनमध्ये मारून टाकू अशी धमकी पोलिसांसमोर दिल्यानंतर देखील पोलिसांनी कुठली कारवाई न केल्यामुळे त्या ठिकाणी भटूमाडीच्या लहान भावाने ते स्वतःची सुटका करून घेतली व त्याच्या भावाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्याच्या कानाचा पडदा फाटलेला असून बेदम मारहाण झाल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. खंडीचा गुन्हा दाखल झाल्यावर देखील तो सरास निवेदन देत फिरतो आहे SP साहेबांना. तर माझी एक विनंती आहे अशा खंडीबाजारांना अटक करावी व इतर जे व्यापारी आहेत जे चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतायत त्यांचा जो जाच आहे तो थांबवावा असं मी ते SP साहेबांना विनंती करतो. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशी मी आज आम्ही अजंग ग्रामस्थांच्या वतीने SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे.